मौनी महाराज मठामध्ये जागतिक पर्यटन दिन साजरा। शिवरायांचे गुरु संत मौनी महाराज यांच्या पाडगाव येथील समाधीस्थळी जागतिक पर्यटन दिनाच्या औचित्य साधून विविध उपक्रम राबवण्यात आले। कोल्हापूर जिल्हा प्रशासकीय विभाग आणि श्रीमंत क्षात्र जगद्गुरु मौनी महाराज प्रतिष्ठान, हिल रायडर्स समिट ॲडव्हेंचर यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला। सकाळी मौनी महाराजांच्या समाधीची सजावट प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली होती। जिल्हाधिकारी राहुल रेकावार यांच्या हस्ते समाधीचे पूजन करण्यात आले। प्रतिष्ठानचे पीठाधिपती श्रीमंत संजय सिंह बेनाडेकर सरकार यांच्या हस्ते जिल्हाधिकारी श्री रेखावार यांचे स्वागत करण्यात आले। त्यानंतर प्रशासकीय कार्यक्रम चालू झाला। कार्यक्रमाची सुरुवात शिवशाही डॉक्टर आझाद नायकवडी यांच्या मौनी महाराज मठाची गाथा या पवाड्याने झाली। भुदरगड तालुक्यातील नैसर्गिक स्थळे पर्यटन केंद्रबिंदू ठरावी, येथील जनतेला रोजगार मिळावा, तरुणांचे व्यवसाय वाढावेत यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे असे मत जिल्हाधिकारी राहुल रेकावार यांनी व्यक्त केले। यानंतर जिल्हाधिकारी यांनी भटवाडी रांगणा अशी भटकंती करून नैसर्गिक स्थळांचा आढावा घेतला। दिवसभर मठ परिसरामध्ये दळवीज आर्ट्सच्या वतीने मठ परिसराची विविध रेखाटने रेखाटून श्री छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा करण्यात आला। श्रीमंत क्षात्र जगद्गुरु विद्यालयाचे शिक्षक एडी कांबळे यांनी जागतिक पर्यटन संदर्भात रांगोळी रेखाटली होती। यावेळी व्यासपीठावर मठाधिपती श्रीमंत संजय सिंह बेनाडेकर, आमदार प्रकाश आबिटकर, डॉक्टर राजन गवस, भुदरगड तहसीलदार आडसूळ मॅडम, भुदरगड गट विकास अधिकारी सरिता पवार, जिल्हा परिषद सदस्य सत्यजित जाधव, दळवी आर्ट्सचे अजित दळवी, समिट ॲडव्हेंचरचे विनोद कांपोज, हिल रायडर्सचे प्रमोद पाटील, पाडगाव सरपंच विलास देसाई, वायके पाटील इत्यादी मंडळी हजर होती। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उदय गायकवाड यांनी केले। आभार जंगल संशोधक दत्ता मोरसे यांनी मानले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।